सबस्क्राईबचं बटन आणि ते घंटा दाबून द्या नाजी का फक्त जामलच करसान का मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का वीस लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं मोदी शेठ तुम्ही तर आता आम्हाला बी पाकिस्तानवाल्याले बी भारतामध्ये सामील करून घ्या ना थोडेसे पैसे आम्हाला बी द्या वीस लाख कोटीमध्ये किती शून्य राहते थरी आहे का तुला अजी परवा रात्रीपासून पाकिस्तानामधले सगळे अर्थतज्ञ वीस लाख कोटीमध्ये किती शून्य राहते ते शोधाच्याच कामाला लावले आहे मी ना एक दोन दिवसामध्ये समजूनच जाईन का वीस लाख कोटीमध्ये किती शून्य राहते तर आब्या पण पाकिस्तानामध्ये अर्थतज्ञ आहे का अर्थतज्ञ म्हणजे तेच ना का जयच्या जिंदगीले काही अर्थ राहत नाही आब्या त्या हिशोबानं ना पाकिस्तानातल्या सगळ्या लोक अर्थतज्ञ आहे नाही तुमच्या जिंदगीला काही अर्थ हा ना ट्रेन मध्ये पाहिजे म्हणते आम्हाला लोअर बर्थ सारखंच आहे आम्हाला लोअर आणि अप्पर सारखंच आहे आम्हाला लोअर आणि अप्पर आणि मर्सरीजच वाटते आम्हाला वाळूचा बी टिप्पर मी तेच म्हणतो मोदी शेठ भारतामध्ये घेऊन घ्या ना आम्हाला गरीब आले तेवढीच मदत होऊन जाईन हिम्या मला सांग काल रात्री जेवला नाहीस का तू काल रात्री तीन दिवसापासून उपाशी हो मी पण तुम्हाला कसं समजलं का मी जेवलो नाही म्हणून हा ना? मोदी शेठ येता येऊन तो माया खाऊन राहिला म्हणून विचारलं ना का मोदी शेठ तुम्ही बी मजाक करू राहिले का आता गरिबाची हा तुम्ही बी म्हणजे आजो कोण मजाक केली बाय कोण म्हणजे त्या चीन न? पहिले तर चड्ड्यावाले मास्क पाठवले ते आहे ना आम्हाला आमच्याकडचे अर्ध लोक त्या चड्ड्याचा वास घेऊनच कोमात गेले नंतर म्हणे का लस तयार केली आहे चेकिंगसाठी टेस्टिंगसाठी तुमचे माणसं पाहिजे म्हणजे मेले तरी चला आमचेच माणसं मरतील म्हणून म्हणत हो का तुम्ही तरी मजाक नका करू मोदी शेठ हां ना आम्हाला भारतात का होते तू आता ना आयचं लुगड्या धुतलं तू या गाजर गावत्या इम्या आता त्या बरी ओळवळ करायची तु भारतात येण्यासाठी हां तिथं तल उड्या हाण लागला त्या चीनच्या जोरावर आता त्या चीन न तोंडाला अंडर पॅन्टी बांधल्या तर तुमचे डोळे उघडले ही मॅ तुला गोष्ट सांगतो तु का डुक्कर पाळलं म्हणून त्याला ताटात घेऊन जेवायचं नसतं किती बी पुरणपोळी पोळीचार हागंदारी ते एकदा डुक्कर सोडलं का ते गुच खाणार या उदाहरणाचा इथं का संबंध दात्या मला काय समजलं नाही संबंध काय नाही रे म्या पण त्या चीनला डुक्कर म्हणल्यामुळं मुळे मया मनाला शांती भेटली ना बर तात्या तुम्ही तरी सांगा ना मोदी शेटले आम्हाला भारतामध्ये घ्या म्हणून तुयातन इजारीत सोड आई म्या कर्कट्या लाज वाटेरी कर तुर हे म्हणायला भारतात घ्या म्हणायला म्हणला तर म्हणला पण आमचं काळ म्हणून फाटक्या जीवनासमोर म्हणू नको का भारतात घे म्हणून तू पैशासाठी भारतात यायचं म्हणायला काळ्या आणि फाटक्या जीवन्यान हे ऐकलं तर ते दोघं पाकिस्तानात येऊन पाकिस्तानातली पाकिस्ताना उरली सुरली चिल्लर गोळा करून भारतात आणण्यासारखे ते पुन्हा केली आणि बैची वाकळे गेली असं व्हायचं कळालं का बरोबर बोलला डोन्या तो फाटक का जेवण्या ना काळा मावण्या डेंजर आहे अरे काय नाही रु लई दिवस झाले शेताकडे आला नाही रे तू अरे ये शेतात वावरातला भाई काढायला लावलाय र मस्त शेंगा खाल्ली असत्या कॅम्पाच्या तळ्याला जाऊन पोवलो असतो ये की अरे येतो डोण्या टेन्शन नको घेऊ शेंगासोबत सोबत गोड पाहिजे गोड आणि शेंगा एकदम मस्त लागते बस का रू, साकर, कर, र, नरू अर गुळ साखर भाजलेली भाकर सगळं आणून ठेवतो र तू फक्त ये लवकर मेलेनियाबी म्हणू लागली र लय दिवस झाले नरू भाऊजी आले नाही म्हणे मॅलॅनियाला बहुत आठवण येते वाटते माय उन्हाळे मी लगताय डोळे पे गॉगल उन्हाळे मी लगता हे डोळे पे गॉगल आणि नरू तेरी यादबे हर कोय पागल तात्या आम्हाला बी बोलवा कधी शेंगा खाले आ? तीन दिवस झाले काय खाल्लं नाही मी पोटात कावळे ओळून राहिले बोलवा ना आम्हाला कधी खाले शेंगा बिंगा हार शेंगा ना कुठे पोट भरते का इम्या तू एक काम कर पोह्याचे मस्तपैकी क्रिस्पी फिंगर करून खाय लय मस्त लागतेच बघ कालच पाटक्या जीवना आणले होते लय आवडले मला मले, मले कुठं काय करता येते तात्या पाणी गरम कर म्हणलं तर ते बी तर जमत नाही मले आणि तुम्ही राहिले क्रिस्पी फिंगर कर पोह्याचे ते कसं जमन मले डोंट वरी डिअर तात्या इझिअर चिंता नको करू इम्या ता ते इथं बसल्या तुला सगळं सांगणार बाजूला लिंक येत असेल पाय क्रिस्पी पो फिंगर कसे बनवायचे तर त्या लिंकवर क्लिक कर व्हिडिओ ओपन होणार व्हिडिओमध्ये पाहू पाहू तुला फक्त जे सांगितले ते आहे काही चिंता करायचं काम नाही शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाय आणि क्रिस्पी फिंगर करून खाय आणि राहिला प्रश्न तुला भारतात घेण्याचा तरी म्या मी तुला फक्त एवढंच सांगतो का भारतामध्ये जागा आहे पण जे लोक मनानं चांगले आहेत तेलच फक्त जागा आहे आणि जो सोचता आहे भारत के बारे मी वाकडं जो कोई सोचता है भारत के बारे में वाकड़ उसके मसन वाटे में धाटता हूँ मैं लाकड़ अब मैं ज़्यादा कुछ बोलता नहीं मुझको वावर में जाने का है और भाई मुगु पटने का है वावर में अगर जल्दी से नहीं गया तो मेले नहीं मेरे नाम से आल्डा वाला करेंगी तुम्हें सगड़े सुरक्षित रहा स्वतः ची जय हिंद जय महाराष्ट्र